छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात काल म्हणजे 15/3/2020 रोजी सायंकाळी 5 वाजता रुग्ण वीरेंद्र सिंह यादव वय वर्ष 68 यांचा मृत्यू झालेला आहे. सदर मृत्यूबाबत काही वर्तमानपत्रात हा रुग्ण कोरोना संशयित होता आणि कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. परंतु या बातमीमुळे समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरू नये किंवा लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून असा खुलासा करण्यात येतो की याबाबत मी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबतची खातरजमा करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्यांच्याकडून आलेल्या अहवालाप्रमाणे सदरची व्यक्ती जी आहे मृत झालेली यांना जुना फुफ्फुसाचा विकार होता. तो ॲक्यूट एक्झासर्बेशन ऑफ क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा होता आणि या रुग्णाची कोणतीही कोरोनाची हिस्ट्री नव्हती किंवा या हा रुग्ण कोणत्याही परदेशवारीसाठी गेलेला नव्हता किंवा परदेशवारीवरून आलेल्या कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी याचा संपर्क आलेला नव्हता असं त्याच्या हिस्ट्रीवरून दिसून येतंय. त्याच्यामुळं सदरच्या रुग्णाचा जो मृत्यू आहे हा जुन्या फुफ्फुसाच्या विकारामुळे झालेला आहे असा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकाकडून त्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे आणि याच्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अजूनही कोरोना संशयित पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. या रुग्णाच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले होते आणि त्यांनीही सदर रुग्णास कोरोनाची कोणतीही हिस्ट्री नसल्यामुळे तपासणी न करता सॅम्पल परत पाठवलेला आहे आणि तपासणी करण्याची आवश्यकता नाही असं कळवलेलं आहे. त्याच्यामुळे सदरच्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोना या विषाणूमुळे झालेला नसून तो जुन्या फुफ्फुसाच्या विकारामुळे झालेला आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रेस नोट प्रसिद्धीस दिलेली आहे. त्याप्रमाणे हा खुलासा करण्यात येतो.